सर्वांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. बोदवड तालुक्यातील राजूर येथे सावकाराने गैरकायदेशीरपणे जमीन हडप केल्याप्रकरणी शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा दिलाय. माझा आणि माझ्या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह त्याच जमिनीवर चालतो, मात्र माझी जमीन माझ्या ताब्यात नसल्यानं मी पूर्णपणे हतबल झालो आहे. संबंधित सावकाराची व्याज आणि मुद्दलची स्वाक्षरीतील पावती माझ्याकडे आहे. संबंधित सावकार हा मुक्ताईनगर तालुकाचा असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. माझ्यावर फार मोठा अन्याय केलाय. प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक आणि गांभीर्याने विचार करण्यात येऊन मला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. राजूर तालुका बोदवड शिवारातील गट नंबर 24 अ क्षेत्र 1 हे 18 आर जमीन माझ्या नावे असताना मला पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे मी सावकाराकडून 3% प्रमाणे रक्कम 3,00,000 रुपये सन 2016 घेतले होते. त्याची परतफेड 2019 केली असताना संबंधित सावकार प्रदीप बडे राहणार मुक्ताईनगर यांनी जमीन खरेदी करून कर्ज दिले होते. असाच व्यवहार बोदवड तालुक्यातील बऱ्याच लोकांशी केलेला आहे. तरी सुद्धा जून 2019 जबरदस्ती करून तुम्ही माझ्या पैशांची परतफेड न केल्याबद्दल वाच्यता करून माझ्या शेतावर बळजबरीने कब्जा करून भावाच्या नावे खरेदी करून घेतली. तरी मी परिस्थितीनुसार लाचार असल्यामुळे आपल्याकडे अर्ज सादर करण्यास विलंब झाला असून मी फार या आशेनं आपल्याकडे सदरचा अर्ज सादर करीत आहे. तरी मला योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असे शेतकऱ्यांनी रॉयल मीडिया न्यूजशी बोलताना सांगितलंय. माझं नाव शांताराम मोतीलाल जाट, राहणार राजूर तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. मी राजूर गावाचा रहिवासी एक शेतकरी आहे. माझ्याजवळ फक्त 3 एकर जमीन आहे, माझ्या कुठलंच काही माझ्याजवळ नाही आहे. या 3 एकरावर मी माझ्या कुटुंबाचं, मला 2 मुलं 2 मुली आणि मी आणि 6 जणांचं कुटुंब माझं आहे. मी यांचं निवारण त्या 3 एकरावर करत होतो. मला काही कारणास्तव आजारामुळे मला पैशाची अत्यंत गरज पडली, त्यामुळे येथील सावकाराकडून मी 3,00,000 रुपये कर्ज घेतले. त्या सावकाराला 3% प्रमाणे कर्ज घेतलेले होते. या सावकाराचं हे राहणार सावकार प्रदीप बारसू बडे, राहणार सालबर्डी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, हे येथील आहे. हे बोदवड तालुक्यातून खरेदी विक्री केल्याशिवाय असे व्यवहार होत नाही. 2016 25/5/2016 या रोजी मी हा व्यवहार केला. त्यानंतर 2019 ही माझ्याजवळ माझी जमीन होती. त्यांनी 19 वर्षाला जबरदस्ती करून माझी 2.5 एकर जमीन हडप केली. तुम्ही कर्जाची परतफेड न केल्याबद्दल अशी वाच्यता केली. मी 2016 ते 2019 त्यांना 3,00,000 रुपये पोस्ट केलेले आहे, असे पोलीस स्टेशनला जबाब पण दिलेले आहे. व त्यांनी त्या संदर्भात त्यांच्या स्वाक्षराची पावती माझ्याकडे लिहून दिलेली आहे आणि ते पावती माझ्याजवळ आहे. मी समक्ष तुम्हाला ती पावती दाखवतो. त्यांनी त्या स्वतःच्या अक्षराने लिहून दिलेली आहे. पोलीस स्टेशनला ज्या आम्हाला चौकशी झाली, त्यांनी सांगितलं की माझ्या अक्षर नाही आहे, तरी याची फार चौकशी करण्यात यावी. तसेच मी या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदन पाठवले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे पण निवेदन पाठवले होते. तसेच विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मी निवेदन पाठवले होते. त्यांनी याची चौकशी डेस्ककडे लावलेली होती, पण त्यानंतर ती चौकशी अद्याप झालेली नाही आहे. माझी जमीन गेल्यामुळे मी फार हतबल झालेलो आहे. व मला या जमिनीशिवाय माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करता येत नाही. तरी मला संमतीच या सरकारने मला याचा योग्य ते न्याय द्यावा. मी 17/3/2021 मी याची वाट पाहणार आहे, नाहीतर त्यानंतर मी माझ्या आत्महत्येचा निर्णय घेणार आहे. तरी याला माझ्या जर जीवाला काही झालंच सरकार आणि सावकार हे जबाबदार राहतील. माझ्याजवळ आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. काका, तुम्ही रक्कम किती घेतलेली होती त्यांच्याकडनं? 3,00,000 रुपये घेतलेले होते. 3,00,000 आणि आतापर्यंत किती फेड केली? 2,80,000 रुपये फेड केलेली आहे. 2016 ते 2019 व्याजासकट परतफेड केली का? व्याजासकट नाही, 3,00,000 मुद्दल केलेली होती. व्याज आणि काही मुद्दलची रक्कम माझ्याकडे राहिलेली होती, पण मी त्यांना सांगितलं की माझ्याजवळ जमले नाही, मी पूर्वी देईल. त्यांनी लगेच खरेदी विक्रीचा व्यवहार असल्यामुळे त्यांनी कब्जा केला की मला सांगितलं की मी 1 रुपया पण याची परतफेड केलेली नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पण मी त्यांना 2,80,000 रुपये दिलेले आहे.
आणि आता राहिलेली रक्कम जर तुम्ही वापस करत होते घेण्यास इन्कार केला खरेदी विक्रीचा व्यवहार हा असा एक सावकारीमुळे झालेला आहे, नाही तर माझ्या गावात येऊन तुम्ही विचारू शकता की मी हे शेत विकलेले नाही आहे, पण मला अडचण अत्यंत असल्यामुळे बोदर तालुक्यामधून बरेच असे जे व्यवहार चालत आहे, तरी माझ्यावर या सरकारने असा कृपा करून याचं हे करावं आणि मला लवकरात लवकर न्याय द्यावा, नाहीतर 17/3/2021 मी माझ्या आत्महत्ये माझ्या जीवनयात्रा मी संपवणार आहे। या शेतात माझ्याकडे एवढं शेत आहे, मला पर्याय दुसरा नाही आहे, मी हातबल झालेलो आहे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव।